बर को हो, मी आता मठामध्ये चाललोय, सकाळी सकाळी स्वामींचा निरोप आलाय, काहीतरी महत्वाचं का? हां, मी आलो जाऊ. बर. हॅलो, हा श्लोक बोल. हॅलो कुहू, काय रे एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास? ऑल ओके ना? नॉट रिअली. ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. काय झालं? अगं ते नाणं रात्रभर माझ्या स्वप्नात येत होत. काय? अगं एवढंच नाही तर झोपेत न उठल्यावरही मला सगळ्यात आधी डोळ्यासमोर तेच दिसतंय, ते नाणं. मी फ्रस्ट्रेट झालो यार. एक मिनिट, तुला खोटं वाटतंय का मी जे बोलतोय ते? नाही, मला खोटं वाटत नाहीये, पण तुला खोटं वाटतंय. इतक्या वेळा प्रत्यय येऊन सुद्धा तू खूप प्लीज यार. अगं स्वप्नात दिसलं, डोळ्यासमोर आलं म्हणून तू लगेच प्रत्यय आला वगैरे आमच्या दादांसारखी भाषा नको बोल. म्हणूनच मी गप्प होते. ते नाणं आणि त्या नाण्या संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्याकरता किती महत्वाची आहे हे मी तुला कितीही सांगितलं तरी तुला पटणार नाहीये. तू तेच म्हणणार आहेस की या विषयावर आपण बोलायला नको, त्यामुळे त्या स्वप्नाचा अर्थ तूच लाव आणि मग मला सांग. बोला देवी. अहो प्रभू, एक चुटकी वाजवली असती ना तुम्ही तर सगळे पेपर तुमच्या पुढ्यात येऊन पडले असते. एवढं त्या वाचनालयात जाऊन राबायची काय गरज होती? कमाल तर तुम्ही करताय देवी. भक्तांसाठी हे असे कष्ट घ्यायची मला किती हौस आहे तुम्हाला कल्पना आहे ना? हो हो, अगदी नीट माहितीये मला. पण भक्तांसाठी ठीक आहे, या अभक्तासाठी कशाला एवढं राबायचंय? अहो अभक्ताचा भक्त व्हावा म्हणून असं काय करताय? अहो एखादा भक्त जसा देवाच्या जवळ जाण्यासाठी झिजत असतो तसं देवालाही झिजू द्या की. देवी अहो कोळशाचा हिरा होतो ना तसं आहे. आणि तुम्ही बघा, ज्या दिवशी त्याला उमज येईल तेव्हा तो ज्ञानानं आणि भक्तीनं असा चमकून उठेल. बघूया, सध्या तरी तो संभ्रमावस्थेतच आहे. हो देवी, नाही 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 हे बघा, योग्य दिशा निवडायची ना त्याला, म्हणल्यावर संभ्रमाचं मंथन व्हायलाच हवं.